कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका शिवारात आज दुपारी 2:30 सुमारास वीज पडून 11 वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सदर घटनेने तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे। याबाबत प्राथमिक माहिती अशी की आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 सुमारास कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका शिवारात वॉटर सप्लाय जवळ गट नंबर 278 येथे हर्षद गणेश काळे वय वर्ष 11 हा आपल्या वडिलांबरोबर शेतात गेला असताना दुपारी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला। यावेळी हर्षद हा बांधावर उभा असताना अचानक वीज अंगावर पडून त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे। गट नंबर 278 मध्ये वॉटर सप्लायजवळ दुपारी 2:30 दरम्यान वीज कोसळून त्याचं मय झालं आणि राहिला ते तिथं वावराचं हर्षद गणेश काळे। काय 2:30 पाऊस आला जोरात आणि वीज पडली अंगावर उभा होता शेतामध्ये तो बांधावर आणि वीज पडल्यामुळे तो जागीच खाली पडला। आम्ही त्याला उचललं डायरेक्ट दवाखान्यात आणलं पण पावसामुळे आम्हाला वावराच्या बाहेर काही निघता येईल लवकर मग गावात आणलं डॉक्टरने म्हणजे कोपरगाव मग आम्ही आंबलस येऊन कोपरगाव आलो तर डॉक्टरने त्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले असून त्यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचे सांगितले। तालुका ग्रामीण रुग्णालयात आले असता डॉक्टरांनी त्यास तपासले असता तो मृत असल्याचे समजले। सदर घटनेने तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे। प्रशासनाने पावसाळ्याच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांसाठी वीज पडण्यासंबंधी अलर्ट जाहीर केला असून शेतकऱ्यांनी सावधानी घेऊन शेतातील कामे केली पाहिजे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा।